मतदारसंघामध्ये सध्या तरी सुहास भाई यांचीच हवा आहे. तुम्ही जर मतदारसंघात गेला तर तुम्हाला सगळीकडे सुहास भाईचीच हवा दिसणार आहे. खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये हा फार मोठी हवा आहे. ह्या अजून हवेत आहेत. आमची हवा ही मोठीच आहे. जोपर्यंत या पाटामध्ये पाणी फिरणार तोपर्यंत अनिल भाव आणि पाणी आणि टेंबू हा विषय चालणारच. किती जरी विरोधकांनी तो विषय खोडण्याचा प्रयत्न केला तरी काय खोडणार नाही. हे आता जे सांगतायत टेंबू योजनेचे जनक लोक म्हणतायत, साहेब तुम्ही कडेगाव भागात जावा, टेंबू योजने जनक हे संपतनानांना टेंबू योजने जनक म्हणतायत. तुम्ही खाली आटपाडी भागातून खाली गेला तर टेंबू योजने जनक आपल्या माजी गणपतराव देशमुख साहेबांना म्हणतायत. म्हणजे एका योजनेत साहेब किती जनक असतात. अनिल भाऊ इंजिनियर होते, त्यांनी पायी फिरून सर्व केलं, चांगली गोष्ट आहे. पण एका योजनेला जनक किती असतात, एका अपत्याला बाप किती असतात. ज्या अनिल भाऊनी 1990 साली त्या टेंबूचा आराखडा तयार करून जन्म गाठला त्याला जन्मदाते म्हणणार का पुन्हा कोणाला म्हणणार मला. की 1990 साली ही योजना ज्यांनी मांडली ते अनिल भाऊ होते. मग ज्यांनी ज्यांच्या डोक्यातून आली त्यांच्यासाठी जर जनक म्हटलं तर बिघडलं कुठं. फक्त रस्ते रस्ते काँक्रीटीकरण आणि कॉन्ट्रॅक्टर जगवणे याच्या व्यतिरिक्त काही फार काम झालं असं मला वैयक्तिक वाटत नाही. आता काल परवा योग माझा एक मित्र म्हणला आम्ही ऊस कुठं घालायचा. मी काल तेवढे बाईट त्याची ऐकून सरळ त्याच्या बांधाव गेलो. आईला त्याचा ऊस किती आहे बघायला. तर मी म्हटलं 5 फुटाच्या आत या करू आपण दिसेल नाही. असा ऊस पिकवणारा शेतकरी तो म्हणते आमचा ऊस कुठं घालायचा. कारखाना होता, परंतु कारखाना कधी होता जेव्हा आमच्याकडे पाणी नव्हतं. आणि पाणी नव्हतं तेव्हा आम्ही काय कुसळ घालायची होती तिकडे नेऊन कारखान्यात. कारखाना संपत्नानी काढला आणि 4 वर्ष चालवून त्यात कुसळ न घालता ऊसच गाळून कारखाना कर्ज मुक्त केला होता. आणि 2 कोट फायद्यात असताना यांच्या ताब्यात कारखाना होता. आणि त्याचं वाटवाटुळ करून तुम्ही म्हणताय कारखाना काय कुसळ घालून चालवला. त्याला काय अर्थ आहे. एवढा बोल काय. 10 वर्ष आमदार होते कारखान्यासाठी. त्यांनी काय केलं. त्यांनी फक्त राजकारण केलं. कारखाना संचालक वाडी तुमची निवडून तुम्ही आलाय. कारखाना तुमच्या ताब्यात. विरोधकांनी काय करायचं. तुम्हाला रेटत नव्हतं त्यावेळेला सांगायचं होतं ह्यो कारखाना तुम्ही घ्या आणि योग्यरित्या चालवा. कसं होतंय तसं आम्ही 100 टक्के चालवलं असं साहेब. आता आमच्या मित्रांनी सांगितलं कारखान्याचा बाजार केला. बाजार कुणी केला. बाजार कोण कारखाना बाजार माझे आमदार करू शकत नाहीत. म्हणजे त्यावेळी आम्ही आमदार नव्हतो. त्यावेळी शासन कोणाचं होतं. तुम्ही त्यावेळी सत्तेत आमदार होता. तुम्ही प्रयत्न करून ते कारखान्याचा जे जाहीर लिलाव झाला ते तुम्ही थांबवायला पाहिजे होतं. तुम्ही त्याच्यासाठी काय केलं. तुम्ही परत लिलाव थांबवून स्वतः पॅनेल उभा करून निवडून आला असता आणि कारखाना ताब्यात घेतला असता चालला असता. भले कारखाना बंद असू द्या, तो सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे होता. तो तुमच्या मला हातात आहे का. आज तुम्ही त्याचा 130 करोडला बँकेने विकून टाकला तो कारखाना. तो आज लढांकड आहे. आणि आता शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार तुम्ही सांगता हे कुठे आधार होता. किती जण शेअर साहेब तेवढं विचार. हा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय. कमर्शियल लोकेशन हवं आहे. स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे. मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय, त्वरा करा.
फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या स्पेशल कार्यक्रमात आज आपण खानापूर मतदारसंघातल्या लेंगरे या गावात आलो. इथं अत्यंत खेळीमेळीचं वातावरण नेहमी असतं. खऱ्या अर्थानं लोकशाहीचं काय स्वरूप आहे किंवा कसं असलं पाहिजे या लेंगरे गावात आपण बघायला मिळतं आपल्याला. आज लेंगरे गावच्या ग्रामस्थांच्या नेमक्या भूमिका काय आहेत, कुणाचा इथं अंडर करंट आहे, कुणाची हवा आहे आणि कुणाचं वार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण लेंगरे गावात आलो आहे. इथल्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या आज आपण प्रतिक्रिया घेणार आहे, त्यांच्या भूमिका जाणून घेणार आहे. माझ्या उजव्या हाताला शिवसेनेचा गट आहे आणि डाव्या हाताला राष्ट्रवादीचा गट आहे. आपण इकडून सुरुवात करूया, काय नेमकी कुणाची हवा आहे, कुणाचं वार आहे, तुम्हाला काय वाटतं मतदारसंघात काय काय होईल, कुणाची हवा आहे मतदारसंघामध्ये? सध्या तरी सुहासभाई यांचीच हवा आहे. सुहासभाया अर्थातच आम्ही त्या पार्टीचं असल्यामुळे सुहासभाई हवा आहे असंच सांगणार ना. आणि तुम्ही जर मतदारसंघात गेला तर तुम्हाला सगळीकडे सुहासभाईचीच हवा दिसणार आहे. सुहासभाईशिवाय मला काय दुसरं चित्र या मतदारसंघामध्ये सध्या तर दिसत नाही. फक्त सुहासभाई यांचीच हवा आहे. आमच्यापेक्षा सर्वसामान्य मतदाराला जर विचारलं तरी सुहासभाईच सांगणार आहे. सुहासभाईंचीच हवा आणि ती का कशासाठी, हे विकास कामाच्या जोरावरच त्यांचे हवा आहे. सुहासभाईंची हवा आहे. भारत देश हा 70% शेतीप्रधान आहे व शेतीवर कार्यसम्राट अनिल भाऊंनी कामाचा डोंगर उभा केला आहे व त्यांचे वारसदार सुहासभाया हेच योग्य आहेत उमेदवार व सुहासभाया हे आमदार होतील. आता नुसती सुहासभाईंची हवाच आहे म्हणता येणार नाही, कारण की सुहासभाया प्रत्येक तळागाळातल्या माणसांजवळ पोचलेल्या आहेत. त्यांच्या मनातले विचार जाणून त्यांनी त्या प्रश्नावरती काम करून, उदाहरणार्थ आपण बघितलं तर टेंबूचं पाण्याचं प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोचलेलं आहे. कारण की हा विषय बघायला गेलं तर आम्हाला कळत होतं त्यावेळी फक्त आमच्या शेतात कुरडो आणि कुसळाशिवाय काही येत नव्हतं, परंतु आज त्याच शेतामध्ये पाणी फिरतं आहे आणि ते पाणी फिरल्यामुळं ऊस येतो आहे आणि ऊसामुळं ती प्रगती झालेली दिसते. की जेणेकरून की आज आमच्यासारखं उच्च शिक्षित तरुणाला जे जॉबला आता संस्था वगैरे असतात पण 10 ते 15-20 हजाराच्या पुढं पगार मिळत नाही, परंतु तोच त्या शेतीच्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही ऊस सुहासभाईने आम्हाला दिला किंवा अनिल भाऊंच्या माध्यमातून ते टेंबीचं काम पूर्ण झालं आणि त्याच्यामुळं जो आता आम्हाला 50-60 हजाराची सुद्धा नोकरी नसून सुद्धा स्वतः मालक असल्यासारखं वाटते. कारण की आम्ही आमची शेती करून तो ऊस घालून आम्हाला 50-60 हजाराची आमची लेवल लागली, एक मालक बनून आम्हाला त्यांनी प्राधान्य दिलं, त्याबद्दल आभार आहे. सुहासभाई बाबर. आपण या गटाच्या भूमिका जाणून घेतल्या, सगळ्यांचं मत आहे सुहासभाई. आपण आता राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलू. वैभव दादा पाटील. आता बरेच शेतीविषयी बोलले, परंतु ज्या शेतीला पाणी आणलं ठीक आहे, एकट्या कोणी पाण्याचं श्रेय घेऊ नये, कारण या पाण्यासाठी सुरुवातीचा स्टार्ट तुम्ही बघा आणि तिथनं सुरुवात करा. प्रत्येकजण ह्या टेंबूसाठी झटलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही शेतीत आता म्हणला ऊस येतो आहे, आम्ही मालक आहे हे सगळं, पण त्या ऊस पिकवताना त्याला खतं किंवा रोजगार म्हणा किंवा औषधं म्हणा ह्याचा विचार तुम्ही केला आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी अगोदर सिद्ध करा. त्यासाठी आम्ही आमचं आता खंबीर नेतृत्व वैभवदादा शरद पवार यांच्या पक्षातून वैभवदादांना ही वैभवदादाची संपूर्ण खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये हा फार मोठी हवा आहे. ह्या अजून हवेत आहेत, आमची हवा ही मोठीच आहे. वैभव पाटील. अर्थात आमचा ह्यावेळेला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली वैभवदादा पाटील निश्चितच मोठ्या मताने विजय होतील असा आमचा विश्वास आहे. वैभवदादांच्या एक मुद्दा आला की टेंबूसाठी सगळ्यांचं श्रेय आहे, एकट्या कुणाचं श्रेय नाही. मी बोलतो त्याच्यावर. टेंबू ज्या ज्या वेळेला या मतदारसंघात टेंबूचा विषय निघणार किंवा आता तुम्ही ज्यावेळेला बाईट घेता त्या मतदारसंघात, तर अख्खं राजकारण तुम्हाला असं दिसतं टेंबूच्या भोवती फिरते. ज्या वेळा एवढी लोकसंख्या आहे, एवढी लोकं आहेत, ती जी टेंबू टेंबू करतात काय, तर त्या टेंबूमध्ये जीव ज्यान असली पाहिजे ना. आणि इथून पुढं
जोपर्यंत आमदार किंवा मंत्री असला तर तो माजी होतो काही दिवसानंतर, पण टेंबू एक असा विषय राहणार, जिवंत राहणार कायम, जोपर्यंत ह्या पाटामध्ये पाणी फिरणार तोपर्यंत अनिल भाऊ आणि पाणी आणि टेंबू हा विषय चालणारच. किती जरी विरोधकांनं तो विषय खोडण्याचा प्रयत्न केला तरी काय खोडणार नाही. तुम्ही प्रत्येक वेळेजवळ टेंबू विषय काढला जातो, मी तुमच्या बाईट बघत असतोय. आणि ज्यावेळा सेनेचा अनिल भाऊ गट तुम्हाला टेंबू सांगतो त्यावेळा आमच्या विरोधी पक्ष जेवढे म्हणजे आत्ता सध्या आहेत त्यांना काय सांगावं लागतं, तर काय इतिहास सांगावा लागतो म्हणजे नागनाथांनापासून राजनांनापासून. पण शेवटी त्याचं उत्तर भगोल गणित काय पण असेल पण शेवटी अनिल भाऊच येणार आणि म्हणून ह्या विषयाला नाकारला जाणार नाही असाही आरोप होतो. किंवा किती वर्ष अजून याच विषयावर आपण जाणार? मी तुम्हाला तेच सांगतोय, ज्यावेळा प्रत्येक इलेक्शन येणार ना त्यावेळेला हा विषय निघला जाणार. पण हा विषय आता पूर्णपणे लोकांना पाणी मिळलेला आहे, हा विषय आता पूर्णपणे हळूहळू पाठीमागे जाणार. आता सुहास भैया आम्ही ज्यावेळेला काल भेटलो त्यांना की भैया आपण नवीनमध्ये काय करायचं, ते बोलले काय नवीनमध्ये करताना आपल्याला खूप करण्यासारखं आहे, आपलं मेन जे काम होतं तुम्हाला सांगायचं, आमची जोंधळगणीची जमीन आहे का, टेंबूचा विषय का बोलायचा नाही तर बोललाच पाहिजे. आमची जमीन जवळजवळ आता तिथं 40 एकर आहे, आमचा ऊस ज्यावेळेला टेंबूचं पाणी ह्या वर्षात आलं तिथं त्याच्या अगोदर 20 किंवा 30-50 टन जात होता, गेल्या वर्षी 900 टन गेला. असंच माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी आहे ना ज्याचा 2 एकर आहे, तुम्ही हे आम्ही गावातले कार्यकर्ते आहेत हे मानतोय त्याच्यापेक्षा तुम्ही सर्वसामान्य लोकांना जाऊन विचारा. लोकांचं राजकारण आजच्या ह्या इलेक्शनमध्ये अनिल भाऊ आणि टेंबू हे कायमच राहणार, किती जरी खोडण्याचा प्रयत्न केला तरी खोडलं जाणार नाही. शेवटी काही गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. आपण या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनं 18 विश्व दुष्काळ बघितला आहे आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय भाऊंच्या प्रयत्नानं टेंबूला जन्म त्यांनी दिला का, तर ही त्रिकालाबाधित सत्य आहे. 1990 आणि टेंबू त्यांच्या अथक प्रयत्नातनं पूर्ण झाली ही सुद्धा त्रिकालाबाधित सत्य. ह्याला कारण असं आहे की 1990 ते 1995 भाऊ आमदार असताना तुम्ही काही ज्येष्ठ नेते या तालुक्यातले आहेत की अनिल भाऊला कट्टर विरोध करतात, त्यांना खाजगीत जरी विचारलं तर ती एक सांगतील की टेंबू शोधून काढणं, तिथं पायी चालून त्याचा स्वतः सर्वे करणं, म्हणजे अनेक अधिकारी म्हणायचे की भाऊ तुम्ही इंजिनियर आहात का काय, असा प्रवास भाऊंचा आहे. आणि अलीकडच्या काळात म्हणजे शेवटचा श्वास भाऊ घेईपर्यंत 6व्या टप्प्याला मंजुरी आणली, 6व्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आणि मागच्या 1 तारखेला राज्याचे कार्यसम्राट लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते 6व्या टप्प्याचं काम सुरू झालं. आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघतोय की 40% काम खुदायचं पूर्ण झालंय, जिथं तिथं बघेल तिथं पाईप आलेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही जर एकीकडनं म्हणत असाल की 1990 ते आज अखेर अनिल भाऊ पूर्णपणे आमदार नव्हते का, तर नव्हते, 4 टर्म आमदार होते, मधल्या काळामध्ये असतील लोकप्रतिनिधी, त्यांनी त्यांच्या काळात प्रयत्न केलाही असेल त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणही नाही. परंतु 2004 ते 2014 या काळामध्ये अनिल भाऊ आमदार नव्हते, परंतु मला पूर्ण आठवतं आहे की टेंबू योजना पूर्णत्वासाठी रस्त्यावर उतरून लोकांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या शासनाविरोधात लढा देण्याचं काम अनिल भाऊंनी केलं. कायद्यानं जी लढाई लढाई लागते कोर्टामार्फत की माझ्या या मतदारसंघातल्या शेतकरी अनेक वर्ष सातत्यानं दुष्काळात होरपळतोय आणि त्याला पाणी दिलं पाहिजे, ह्याच्यासाठी कायद्याची लढाईसुद्धा अनिल भाऊच लढलेत आणि हे वास्तव आहे. या वास्तवापासून दूर जाणं शक्यच नाही. त्यामुळं टेंबू योजनेचे आता नुसतं जनकपर्यंत ही गोष्ट मर्यादित राहिलेली नाही, टेंबू योजनेचे जनक ते टेंबू योजना पूर्ण करण्याचं काम, म्हणजे टेंबू योजनेचे जनक ते टेंबू योजनेचे शिल्पकार, हे ज्या ज्यावेळी टेंबू योजनेचा इतिहास निघेल तेव्हा त्याच्याबरोबर अनिल भाऊंचं निघेल आणि टेंबू योजनेचे जनक ते शिल्पकार हे अनिल भाऊच असतील, याच्यामध्ये कुठलंही आता वेगळं काय सांगण्याची आवश्यकता नाही. साहेब मी आजच सकाळी एक बाईट बघितली अमरसिंह बापूची, अमरसिंह बापूंनी त्यामध्ये असं सांगितलं की आम्ही जनक जनक जे बोलतो ना आम्हाला पण म्हणजे लोकांनी दिलेली पदवी आहे, पण अमरसिंह बापूंनी काय सांगितलं की 1990 साली ही योजना ज्यांनी मांडली ते अनिल भाऊ होते. मग ज्यांनी ज्यांच्या डोक्यातून आली त्यांच्यासाठी जर जनक म्हटलं तर बिघडलं कुठं? स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर हे पहिल्यांदा आमदार 1990 पहिल्यांदा आमदार झाले आणि 94 ही योजना मांडली आणि मांडल्यानंतर 95 नंतर युतीच्या काळातच ही योजना मंजूर झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 4 ते 14 2 टर्म भाऊ आमदार नसताना तत्कालीन आमदारांनी
ही योजना म्हणजे दिवास्वप्न आहे आणि टेंबो नावाचं नदी कुठं आहे असं वक्तव्य केलं होतं, याचे पुरावे पण आहेत. त्यामुळं ज्यांनी 4 ते 14 देवीखिंडीत जाऊन सांगितले की पाणीच येणार नाही, कारण कॅनल खाली होता आणि तलावावर होता, तिथं ही योजनाच होणार नाही, 5वा टप्पा 6वा टप्पा पुढचं काहीच होणार नाही अशी जाहीर वक्तव्य केली होती. त्यांच्यानंतर 14 भाऊ आमदार झाल्यानंतर तुम्ही 5 वर्षातच पूर्ण टेंबो योजना पूर्ण होत आली, पूर्णच झाली, आणि त्यावेळी लक्षात आलं की आपली आता लेंगऱ्याचा बरासा दक्षिणेकडचा भाग शिल्लक राहिला, असे 80 गावं राहिलीत आणि बरीचशी गावं याच्यापासून वंचित राहिलेली, साधारण 21 खानापूर आणि आटपाडी 42 गावं वंचित राहिलेली टेंबोपासून. त्यामुळे भाऊंनी पुन्हा योजना सुधारित प्रशासकीय मान्यता नंतर घेतली. फडणवीस साहेबांना भेटायला ज्यावेळी भाऊ गेले त्यावेळी मी स्वतः तिथं नागपूरच्या तिथं भेटायला भाऊंच्या बरोबर होतो. त्याच टर्ममध्ये 14 ते 19 ती पूर्ण करून घ्यायची भाऊंची इच्छा होती, पण तोपर्यंत आचारसंहिता लागली आणि गेली 3 वर्ष या योजनेचं काही झालेलं नव्हतं. भाऊ परत सत्तेत आल्यानंतर या योजना पूर्ण करून घेतली आणि त्याची आता तुम्ही बघितलं असेल निविदा निघून वर्कआउटवर निघून काम सुरू झालेलं आहे. मित्रांनी सांगितलं आमच्या दाराळ कोणी पडला साधा थोडी जरा ऐकायला येईल साधा भाऊ ज्या बोला मी बोलतो. हे बघा साहेब, आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं टेंबो योजना शेवटपर्यंत टेंबो योजना जोपर्यंत भागात पाणी आहे तोपर्यंत टेंबो योजनावर राहणार आहे. पण हे आता जे सांगतायत टेंबो योजनेचे जनक लोक म्हणतायत, साहेब तुम्ही कडेगाव भागात जावा टेंबो योजने जनक हे संपतनानं टेंबो योजने जनक म्हणतायत. तुम्ही खाली आटपाडी भागातून खाली गेला तर टेंबो योजने जनक आपल्या माजी गणपतराव देशमुख साहेबांना म्हणतात. म्हणजे एका योजनेत साहेब किती जनक असतात. अनिल भाऊ इंजिनियर होते, त्यांनी पायी फिरून सर्व केलं, चांगली गोष्ट आहे, पण एका योजनेला जनक किती असतात, एका अपत्याला बाप किती असतात, एकच असतो साहेब. त्यासाठी आम्हाला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेला सदाशिवभाऊ पाटील 4 ते 14 आमदार होते त्या काळात साहेब लोकांची स्मरणशक्ती कमी असते, विस्मृतीत जातात गोष्टी. 4वा टप्पा सदाभाऊ असताना माननीय देशमुख साहेब आपले पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 4वा टप्पा टेंबो योजनेचं 4वा टप्प्याचं उद्घाटन सदाभाऊंनी केलं, ते पाणी बुद्धिहाळीच्या तलावापर्यंत नेलं, ते पाणी इथून विटखडीच्या खालून इकडे रेवण तुमच्या सुळेवाडीकडून पलीकडे नेलं, ह्या सर्व गोष्टी टेंबो योजनेच्या सदाभाऊच्या कार्यकर्ती झाल्यात. त्यामुळं कोणी सदाभाऊंनी काही काम केलं नाही, दिवासवप्न हे काय बोलण्याला काय अर्थ नाही आहे. ते म्हणणार आहेत, आता विरोधक आहेत ते म्हणणार आहेत, पण आम्ही मग विरोधक आहे म्हणून म्हणतो एका योजनेचे जनक किती. असं टेंबो योजनेचं काम 10 वर्षात 1200 कोटी सदाभाऊंनी आणले, तर सदाभाऊंनी काय टेंबो योजनेवर काम केलं नाही असं नाही आहे. पण आत्ताच आमच्या काही मित्रांनी सांगितलं एवढा ऊस गेला तेवढा ऊस गेला, जो आपला हक्काचा शेतकऱ्यांच्या मालकीचा असणारा कारखाना यशवंत कारखाना, त्या कारखान्याचा आज काय परिस्थिती आहे. तो कारखाना तुम्ही त्याचा बाजार करून मोकळा झाला, आज ऊस जायला लोकांचे ऊस कुठं घालवायचा हा प्रश्न लोकांचा आहे. तो हक्काचा कारखाना जो आपला होता साहेब, कसं बी असलं तर कुकवाचा धनी जो असतोय, तसा हक्काचा कारखाना आपला आज आपल्या ताब्यात नाही आहे, त्याचं दुःख सर्व शेतकऱ्यांना आहे. आणि तोच ताब्यात कारखाना असता तर लोक अधिकारानं आपला ऊस आपल्या कारखान्याला घालू शकले. दुसरी गोष्ट टेंबूविषय बाजूला, कारखानाविषय बाजूला, टेंबू म्हणजे सर्व विकास, सर्वांगीण विकास नव्हे. आज आपल्या गेल्या सदाभाऊ असताना त्यांनी जे क्रीडा संकुल आणलं गेल्या 10 वर्षात साहेब, आत्ता तुम्ही जाऊन बघा त्यात घणेरी झाड उगवलेत. त्या क्रीडा संकुलावर 1 रुपया खर्च झालेला नाही. एखादा नॅशनल राष्ट्रीय खेळाडू व्हावा, एखादा राज्यस्तरीय खेळाडू व्हावा, अशा दृष्टीने सर्वांगीण प्रगती जर म्हणायची असेल मतदारसंघाची, अशी कुठलीही प्रगती गेल्या 10 वर्षात होईल असा विषय नाही. फक्त रस्ते काँक्रीटीकरण आणि कॉन्ट्रॅक्टर जगवणे, याच्या व्यतिरिक्त काही फार काम झालं आहे असं मला वैयक्तिक वाटत नाही. प्रश्न विचारा तुम्ही, आम्ही त्याच प्रश्नाला बोलणार होतो. हे बघा, ह्या स्थानिक प्रश्न अनेक जणांनी मांडले, ह्या स्थानिक प्रश्नांच्या बरोबरच अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न की आज लोकशाही धोक्यात आहे, आज संविधान धोक्यात आहे, आणि ह्या भाजपमुळं संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, लोकांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. ह्यासाठी आम्हाला प्रामुख्यानं भाजपला बळ देणार एक एक थेंबसुद्धा महत्त्वाचा असतो, तो आम्हाला रोखायचा आहे. ज्याप्रमाणे विषाचं वृक्ष जर खोडायचं असेल तर फांद्या पानं मुळं खोडून चालत नाही, मुळात घाव घालावा लागतो, त्याशिवाय विषाचं वृक्ष नष्ट होत नाही. त्याप्रमाणे आम्हाला भाजपच्या सागराला मिळणारा ओढा, नदी, नाले सगळे रोखायचे आहेत, त्याशिवाय भाजप थांबणार नाही. आमचा मूळ उद्देश हा आहे की भाजपला थांबवणे, आणि भाजपला सोडून महाविकास आघाडीला जो बळ देईल तो आमचा हे आहे.
आज तुम्ही एवढं जे सांगता टेंबूचं, रोजगार निर्मितीसाठी तुम्ही दोन्ही तालुक्यात तिन्ही गटात तुम्ही काय काय केलं? विसापूर सर्कल असू द्या, खानापूर तालुका असू द्या, आठवाडी तालुका, ह्यात काय तुम्ही केलं तेवढं सांगावं. बाबा एखादं रोजगार निर्मितीसाठी आम्ही एखादा उद्योग आणला, व्यवसाय आणला, MIDC उघडली, कारखाने उघडले, बँका उघडल्या, सुतगिरणी उघडल्या, ह्यात कुठलंही त्यांनी सांगावं. टेंबू योजनेच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाची भाषा आपण बोलणार का नाही, आणि कॉन्ट्रॅक्ट जगवण्यापेक्षा रोजगार निर्मितीला महत्त्व देणार का नाही, असं त्यांचा आरोप आहे. आमच्या मित्रांचं म्हणणं आहे की टेंबू सोडून तुम्ही दुसरंच काय बोलतच नाही, पण टेंबू हा विषयच असा आहे की आमच्या मित्राला त्याचं महत्त्वच कळत नाही, पाण्याचं महत्त्वच कळत नाही ते आमच्या मित्रांना. पाणी म्हणजे काय, जीवन माणसाच्या जीवनात अन्न पाणी निवारा ह्या ठराविक गोष्टी असतात, ह्या विषयाला बगलच देतात. ज्या अनिल भाऊनी 1990 साली त्या टेंबूचा आराखडा तयार करून जन्म गाठला, त्याला जन्मदाते म्हणणार का पुन्हा कोणाला म्हणणार? मला त्या जन्मदाते त्याला म्हणणार. 90 साली भाऊनी आराखडा तयार केला आणि टेंबू कशी येऊ शकलं? दुर्दैवानं अनिल भाऊ त्यानंतर इलेक्शनात हारले गेले, पण जो आपण तयार केलेला आराखडा होता, संपतराव देशमुख अजितराव घोरपडेच्या ताब्यात दिला, मॅ केले म्हणून ते झाकून ठेवलं नाही. कारण ते आणि त्यावेळी बी महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी, आत्ता जे महायुतीचं सरकार आहे हेच सरकार त्यावेळी आलं. एका राट्यात 5 रुपये त्यांनी काम चालू केलं, त्यांनी काम केलं. आम्ही हरलो म्हणून अनिल भाऊ घरात बसले नाहीत, रस्त्यावर त्यांच्या बरोबरीने हिंडवत होते अनिल भाऊ, आणि ते काम 5 रुपयात चालू केल्यामुळं ते काम जवळजवळ 70-75% पूर्ण होत आलं. पण त्यानंतर 2009 त्यांचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं, त्या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये अक्षरशः त्या टेंबू योजनेच्या कॅनलमध्ये झाडं उगवली. ह्यानी टेंबू निमित्त काय लावलं की महाराष्ट्राचा अनुशेष विदर्भ मराठवाड्याचा भरून काढायचा आहे, तो अनुशेष भरून काढायचा आहे म्हणून निधी तिकडे वळवला, हे खोटं सांगितलं. कारण तुम्हा सांगली जिल्ह्यातला एकही आमदार त्यावेळी आमची योजना बंद पडते म्हणून एकही आमदारानं तोंड उघडलं नाही. कारखाना कारखाना म्हणत सांगली जिल्ह्यात एक कारखाना बंद नाही, 5व्या महिलांचा कारखाना बंद पडला, निनाई देवी शिराळ्याचा कारखाना बंद पडला, वसंतदादा कारखाना बंद, आटपाडीचा बंद पडला, कवठे मंकाळ, जत जवळजवळ दुष्काळ परिस्थितीमुळं सगळे कारखाने बंद पडले. फक्त अनिल भाऊचंच काढायचं का गरज आहे का? तर त्या विरोधकांना दुसरं काय त्यांच्यावर बोलायला चान्सच नाही, फक्त तेवढंच कारखाना. आता काल परवा जो माझा मित्र म्हणला आम्ही ऊस कुठं घालायचा, मी काल तेवढे बाईट त्याची ऐकून सरळ त्याच्या बांधाव गेलो, आईला त्याचा ऊस किती आहे बघायला, तर मी म्हटलं 5 फुटाच्या आत 1 रुपये दिसेल ना त्याचं. असा ऊस पिकवणारा शेतकरी तो आणि तो म्हणतो आमचा ऊस कुठं घालायचा कारखाना. कारखाना महत्त्वाचा नाही का? कारखाना महत्त्वाचा नाही. आता जवळजवळ टेंबूचा विषय संपलाय, अनुन भाऊने त्या टेंबूचा जन्म गाठला आणि 6वा टप्पा पूर्ण करून त्याच्यावर कळस सुद्धा चढविला, त्यामुळं हा कळस त्यांनी चढविला. आता टेंबूचा विषय भविष्यात आता सुहासभायाला एकच बोलणार आहे की आता टेंबू विषय थांबवा आणि मतदारसंघात काम करा. शिवाजी विद्यापीठ असेल त्याच्या कामाला गती द्या. रस्ते पाणी सगळं झालेलं आहे अनिल भाऊच्या काळात. अहो ह्या आमच्या विरोधकांना जायला महाजन की रस्ता नव्हता, तो डांबरी सुद्धा आम्हीच केला. आणि ते काय म्हणले पाहिजे का? अहो त्या आशिफ भाईला केला, आमचा एक सरपंच तिकडे शेत आहे, ती म्हणजे आम्हाला का केलं, ते आशिफ भाईला केला. असली उदाहरण देते. खरं तर मला अपेक्षित होतं आणि जे अनिल भाऊंच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित होतं तो मुद्दा समोर न आलेला आहे. खर तर टेंबू भोवती या मतदारसंघाचं राजकारण यापूर्वी फिरत होतं, इथून पुढेही फिरणार, कारण पाणी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला, मूलभूत सुविधांच्या बाबतीत जर विचार केला, बरं का, मूलभूत सुविधांच्या बाबतीत विचार केला तर आपण गावोगावी जर गेला तर ज्या प्रत्येक गावच्या दृष्टीनं ज्या मूलभूत सुविधा देण्याची आवश्यकता असती, मग अंतर्गत रस्ते असतील, गावाला वस्त्यांना जोडणारे रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, गटर असतील, विविध समाजांना सामाजिक सभागृह देण्याचा योग कार्यक्रम असेल, शाळांना सुसज्ज इमारती असाव्यात, अंगणवाड्या सुसज्ज असाव्यात, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उपकेंद्र असावीत, आरोग्याची प्राथमिक आरोग्य केंद्र असावीत, आणि त्याच्या पुढे गेलं तर शासनाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये चांगली उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय असावीत. हे नुसतं अनिल भाऊंना नाही वाटलं,
ही अनिल भाऊंनी वास्तवात आणलं ही वस्तुस्थिती आहे. ह्या ह्या गोष्टी मूलभूत सुविधांच्याच दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत ना, आणि ह्याच्यापेक्षा मूलभूत सुविधाचा विकास वेगळा काय असतो. तुम्ही लेंगऱ्याचा विचार केला तर मैपतरावनी सांगितल्याप्रमाणे प्रशांतदादांच्या शेताकडे जाणारा पूर्ण रस्ता कदाचित आशेबाई त्याच्यावरून जात असतील, दुमत नाही, पण रस्ता मंजूर होताना लेंगरे ते सावंत वस्ती म्हणजे पर्टिक्युलर त्यांना दिलाय. गोटेमाळा रस्ता असेल, गुजले वस्ती रस्ता असेल, ग्लुकोज फॅक्टरीकडे जाणारा, वाघजाईकडे जाणारा रस्ता असेल, हे सगळे रस्ते करण्याचं काम अनिल भाऊंच्या माध्यमातून, सुहास भाईंच्या माध्यमातून या गावामध्ये घडलेलं आहे, हे नाकारून चालणार नाही. एक मला टेंबूच्या विषयात एक मिनिट बोलायचं आहे. टेंबू योजना हा ठीक आहे, टेंबू योजना मांडली पूर्ण झाली ठीक आहे, पण तुम्ही बघितलं असेल मागच्या 2014 अगोदर या ज्या जलसिंचन ज्या योजना होत्या, ओ एक मिनिट, ज्या पाणी योजना होत्या कुठली योजना समोर या मतदारसंघातील या मतदारसंघ या जिल्ह्यातील टेंबू सोडून 2014 अगोदर कुठली पाणी योजना चालू होती तुम्ही सांगा. या पाणी योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसल्यागत योजना होत्या. 2014 साली आमदार झाल्यानंतर माझ्याकडे एक कात्रण आहे, तुम्ही बघा, नागपूर एडिशनचं पत्र हे आहे, टेंबू म्हैसाळचे उन्हाळ्यापासून नवीन पाणी दर, विजय शिवतारे यांची विधिमंडळात माहिती, अनिल बाबर यांची लक्षवेधी, पाणीपट्टीत 81% क्रॉस सबसिडी, ही योजना चालण्यासाठी शेतकऱ्यांवर जो लाईट बिल येणार होतं त्यातला सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय अनिल भाऊंनी लक्षवेधी मांडून त्यावेळी करून घेतला की 81% सबसिडी ही सरकारनं भरावी आणि जेणेकरून 19% शेतकऱ्यांनी भरावी. त्यामुळं लाइट बिल जे येत होतं पहिले एकरी 10,000 वर अपेक्षित होतं, आता ते कमी होऊन लाईट शेतकऱ्यांना ते सहज फिजिबल ते पैसे भरू शकतात. ही सर्वात महत्त्वाचं भाऊंचं टेंबू योजनेबरोबर ती योजना चालू राहिली पाहिजे यासाठी हे मोठं काम आहे. टेंबूचा मुद्दा लक्षात आला पण त्यानंतर असं एक आरोप आहे की लोकशाहीच राहिली नाही. आज भाजपमुळे या देशातली लोकशाही धोक्यात आहे आणि ती टिकली पाहिजे असा त्यांचा आरोप आहे. देशाचा सर्वांगीण विकास आज तुम्ही बघितलं, मोदी जर बघितले तर देशात म्हणजे अगोदर आपले पंतप्रधान कोण आहेत त्या युनो असतील, बाकीच्या वर्ल्डमधल्या असतील तर तिथं ओळख करून द्यायला पाहिजे. आज टॉप 5 मध्ये आपला इंडिया चाललाय, इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने चाललाय, ही फक्त भाजप आणि युतीचा भाजप आहे. आणि तुम्ही दुबईमध्ये आमचे मित्र आहेत ते सुद्धा सांगतील की भाजप आणि मोदींची काय ताकद आहे. तुम्ही म्हणताय ना मोदीनं लोकशाही धोक्यात आणली किंवा काय, पहिल्यांदा तुमचा इंडियन पासपोर्ट ज्यावेळा बघितला जायचा एअरपोर्टवरती त्यावेळेला असा बाजूला टाकला जायचा, पण जेव्हापासून मोदी पंतप्रधान झाले तुम्ही कुठेही जावा इंडियन पासपोर्ट आहे ना त्याला हे बोलतात पुढं. आणि दुबईसारख्या देशात भारतातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे, म्हणजे देशातलं पूर्ण मुस्लिम कंट्री, जर त्यांना धोका वाटत नाही तर आम्हाला चार चौकाला वाटायचं काय कारण आहे? विचारा की आमच्या मित्र आहेत त्यांना वाटतोय का म्हणून. आपला प्रश्न चालला होता सहकारावर, विकासावर, त्या विरोधकांना उत्तर देता आलं का? हे पाण्याशिवाय काही तुम्ही एखाद्या काय तुमच्या तालुक्यात एखादी क्रीडा संकुलाचं काय झालं, एखाद्या का रोजगाराचं काय झालं, एखाद्या MIDC काय झालं, यांनी त्यांनी उत्तर द्यावं आहे का? उत्तर त्यांना विचारा. हे बघा साहेब, आम्ही फक्त एवढंच म्हणलं होतं सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत काय केलं, इथून पुढं काय करणार आहे. टेंबू योजना आम्ही आत्ता सांगितलं तुम्हाला, ज्यांच्याकडे सत्ताधारी आहेत त्यांनी ते काम करायचं आहे आणि त्यांनी ते केलं आहे. आम्ही पण आता सांगितलं सदाशिव पाटलांनी केलं आणि आता ज्या जेवढ्या लोकांनी बाईट दिल्या ह्यातलं वैयक्तिक कोण शेताच्या बांधावर जातो तेवढं सांगा. आणि जो खरंच काम करणार आहे त्याला दाढी काढायला पैसे राहणार, एवढं बघा तुम्ही मागा आता त्यांच्यात कार्य करत आहे तर दाढीला सुद्धा पैसे राहणार शेती. साहेब शेती करणं म्हणजे हळूहळू गरीब होणं आणि हे आता जे कार्यकर्ते बोलतात ना ह्यातला कोणीही शेती करत नाही स्वतः जाऊन. त्यामुळे शेती कसं आहे, एक भांडवल आहे हे लावायचं म्हणूनच शेती आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे आपण तुम्ही बघाल भारतातला एक मारवाड प्रांत आहे जिथं बिलकुल पाणी नाही, दुष्काळी प्रांत आहे. मारवाड प्रांतात दुष्काळ असल्यामुळे तिथली लोकं उद्योगाला उद्यमासाठी बाहेर पडली. तसंच ज्यावेळेला आपल्या भागात पाणी नव्हतं, पाणी आलं चांगली गोष्ट आहे, पण ज्यावेळेला आपल्या भागात पाणी नव्हतं त्यावेळेला आपल्या भागातली लोकं काहीतरी पर्याय जगण्यासाठी म्हणून दुकानदारी करायला गेली. आता तीच लोकं आज सर्व भारत ओलडून बाहेर जगात व्यापार करायला लागली, मोठी झाली. शेती करून साहेब असा कोण मोठा लोक झाला आहे आणि त्यांनी मग प्रगती केली असं आहे का? लोकांचं जीवनावश्यक बाब आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे इथपर्यंत ठीक आहे, पण प्रगती आम्ही फक्त काय म्हणतोय टेंबू सोडून तुम्ही सर्वांगीण प्रगतीसाठी बाकी काय ह्याच्यावर बोलावं आम्ही एवढंच म्हणतोय.
आताच आमचे मित्र म्हटले, तिकडे द्या हो, आमचे मित्र म्हटले पाणी हे महत्वाचं आहे, पाणी हे जीवन आहे, खरोखरच पाणी हे जीवन आहे, अन्न पाणी अन्न वस्त्र निवारा आताच आमचे मित्र म्हटले की अन्न वस्त्र आणि निवारा हे महत्वाचं आहे, पाणी हे जीवन आहे का तर आहेच, पाणी महत्वाचंच आहेच, ते आलं आहे आपल्या भागात, त्यामुळे आपला भाग सुजलाम सुफलाम झाला आहे, पण अन्न वस्त्र निवाराचं काय, त्यासाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम पाहिजे, सगळेजण सक्षम झाले पाहिजेत, स्वाभिमानी झाले पाहिजेत, ह्यासाठी आपण काय केलं हे पण त्यांनी सांगितलं. रोजगाराचा मुद्दा आणि राजकारणात कधी येणं याच्याशी काय संबंध नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेतकरी बांधव जाणं आणि हेलिकॉप्टर फिरणं ह्याच्यात पण काय संबंध नाही, शेतकऱ्याला कामगार लावून शेती करायला लागती, त्यामुळे आणि टेंबूला पाणी आल्यामुळं, बरं का, टेंबूचं पाणी शेतात फिरल्यामुळं, प्रत्येकाच्या शेतात फिरल्यामुळं आज एक एकर असला तरी तो शेती करायला, शेती करायच्या नादाला लागलाय. आता मुद्दा ओढायची सवय लागली, नाही नाही आम्हाला नाही ओढायची सवय, मुद्दा असा आहे की टेंबू सोडून बोला तर लेंगरे तून विट्याला येत होती, सगळ्यांनी लक्षात घ्यावं. पूर्वी रस्ता कसा होता, लेंगऱ्याच्या चारू बाजूला जोंदड किंडी असेल, माधुरमुटे असेल, भूड असेल, त्या ठिकाणी चांगले मोठे पूल झालेत आणि मोठा रस्ता झाला आहे, आणि तसेच स्वासबाईंच्या प्रयत्नातून 1380 कोटी मंजूर झालेत, आणि विटा ते माडगुळे मोठा रस्ता दळणवळणाचं आहे, तसेच MSPचं लाईट बिल माफ केलेलं आहे. अजून काय सांगून तुम्हाला, शेती संबंधित सगळं आहे, आणि टेंबू, टेंबूचा मुद्दा, अनिल भाऊचं नाव का घ्यायचं टेंबूचा, तर ज्यापासून नागनाथांनी पाणी परिषद घेतल्या त्यावेळीपासून अनिल भाऊंचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे, आणि अनिल भाऊंनी त्याचा आराखडा तयार करून शासना, आणि ज्या ज्या वेळी टेंबूचं काम झालंय ते महायुतीच्या काळातच झालंय. बोललोय बोललोय आता एक मिनिट थांबा. आता विरोधकांनी म्हणजेच आदरणीय दादांनी सांगितलं की शेतकरी म्हणजे शेती करणं योग्य नाही. आता विरोधकांनी असा प्रश्न घेतलाय की शेतीला पाणी आलं, अनिल भाऊंनी जे पाणी केलं त्याच्यामुळे शेतकरी सदन होतोय, हे यांना नको आहे, म्हणजे ह्यांच्या लोकांनी इथनं बाहेर जाऊन व्यवसाय केले पाहिजे, बाहेर जाऊन नोकऱ्या केल्या पाहिजेत, असं कुठं होत नसते, कारण की हा शेतकरी प्रधान देश आहे आपला, आणि शेतकरी प्रधान देशामध्ये जर विरोधक शेतीला 70-71% जर लोक शेतकरी करा असतील तर त्या शेतकऱ्यांना जर कमीपणा दाखवत असाल तुम्ही तर ही कसली लोकशाही, ह्याला लोकशाही म्हणू शकत नाही आपण, कारण की शेतीला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि शेतकरी हा जगलाच पाहिजे, हाच अनिल भाऊंनी विश्वास स्वतःमध्ये घेऊन आज जनसामान्यापर्यंत पाणी पोहोचवलं, कारण की ते गरजेचं होतं. आणि विरोधक आणखी एका मुद्द्यावर बोलतात की कारखाना, आता कारखाना होता मान्य आहे आम्हाला, कारखाना होता, परंतु कारखाना कधी होता, जेव्हा आमच्याकडे पाणी नव्हतं, आणि पाणी नव्हतं तेव्हा आम्ही काही कुसळ घालायची होती तिकडे नेऊन कारखान्यात, काय घालू शकतो, नाही घालू शकत ना, कारण की त्यावेळी आमच्याकडे फक्त शाळून हायब्रिडच होता, मग शाळून हायब्रिड घालायचं होता का, आज ती परिस्थिती आली असती, कारखान्याला कुठल्याही ऊस घालता येतोय, परंतु पाणी असल्याशिवाय, पण शेतामध्ये पाणी असल्याशिवाय ऊस निघत नाही, एवढं मला म्हणायचं नाही नाही, सगळं झालं, कारखाना झाला, ऊस झाला, सगळं झालं, पण गरीबातला, परंतु गरीबातला गरीब, गरीबातला गरीब रोजंदार माणूस कसा जगला पाहिजे, कशावर जगला पाहिजे, लघुउद्योग नाहीत काय, नोकरी जर करायची झालं तर ती सुविधा नाही, गोरगरिबांनी जगायचं कसं, रोजंदारी नाही, तर त्याच्यासाठी केलं पाहिजे, महागाई आकाशाला पेटली, मग गरिबांनी जगायचं कसं. हे बघा साहेब, आताच आमचे एक मित्र म्हटले कारखाना ऊस नव्हता म्हणून बंद पडला, कारखाना संपादनानी काढला आणि 4 वर्ष चालवून, कारखाना संपादनानी काढला 4 वर्ष चालवून त्यात कुसळ न गाळता ऊसच गाळून करताना कर्जमुक्त केला होता, आणि 2 कोटी फायद्यात असताना यांच्या ताब्यात कारखाना होता, आणि त्याचं वाट वाटोळ करून तुम्ही म्हणताय कारखाना काय कुसळ गाळून चालवला, त्याला काय अर्थ आहे नाही. ह्या नागेवाडीच्या कारखान्यावर, नागेवाडीच्या माळावर काही पिकत नव्हतं, त्या ठिकाणी आमचे स्वर्गीय संपतराव नाना ह्या जिल्ह्याचे जनक, ह्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे विकास केला आहे ते संपतराव नाना आहेत, आम्ही त्यांच्या साक्षीदाराला आहे. 1967 पासून आम्ही यांच्याकडे होतो, त्यावेळेला संपूर्ण तालुक्याचा विकास करणं, तालुक्यामध्ये कुठल्याही
पोटाला उपजीविकेला काय नव्हतं, त्यावेळेला गलाई बांधवांना बाहेर घालवण्याचं संरक्षण देण्याचं काम संपतराव कारखाना सभासदांच्या जीवावर उभा केला, तो कारखाना ह्यांनी फस्त केला, त्यावेळेला काय कुसळ होती, कुसळ होती, कुसळ काढून कर्जमुक्त केला, होय कुसळ काढून कर्जमुक्त झाला, होय सांगा कुसळ काढत नाहीत कारखान्यात, ऊसाचा कर विकर आता शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न चाललाय, टेंबूचं पाणी आलं आणि शेतकरी सुखावला, माझं विरोधकांना एकच प्रश्न आहे की त्यांच्याच दोन कार्यकर्त्यांनी द्राक्षबागा काढून टाकल्या, कशा बाय काढून टाकल्या, देवीखिंडी लेंगरे भागात आज बँक ऑफ इंडिया 6 कोटी रुपये NPA, शेतकऱ्यांची प्रगती झाली प्रगती झाली तर कुठे प्रगती झाली, आज बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना दारात उभा करत नाही, त्याने उत्तर द्यावं, शेती करताना प्रत्येकालाच सर्व जमल असे नाही, हर्षल बागा हर्षलचे आमचे मित्र बोलले, त्यांचा युरोप होतोय काय दुबई जातोय काय, मला काय त्याला बाग किती आहे त्यांची, ते जे बोलतात ना म्हणजे बाग का निघाली, अहो सगळ्याला सगळं जमल का, आम्ही दुकानदार आहे, अख्ख्या देशात दुकानदार आहे, सगळ्याची दुकानदार चालते का हो, असंच आहे ना, शेती पण त्यांना जी जमली म्हणून मला जमलं असं पण नाही ना, त्यांना बागातलं माहिती आहे, ज्ञान आहे त्यांना, जमत त्यानं का काढलं, ऐका ना हर्षल ऐका ऐका मी काय सांगतोय, पाण्याचा प्रश्न, तुम्हाला जर त्यांना बाग जमली म्हणून मला जमल असं नाही ना, तुम्ही शेतीमध्ये प्रयोग करताय, प्रत्येकाला जमणार नाही, व्यवसायामध्ये प्रत्येक जण व्यवसाय करतो, सगळे सक्सेस होतात का, नाही तसंच आहे ना, हे पण संपतराव नानांनी संपतराव नानांनी इथं ऊस पिकत नसताना कारखाना चांगला चालवला आणि कर्जमुक्त केला, मग तुम्हाला काय जमलं, कसं आहे ज्यावेळी कारखाना ताब्यात आला त्यावेळी कारखान्याला जे रॉ मटेरियल लागतं त्या ऊसाचं एक कांडकं सुद्धा या तालुक्यात पिकत नव्हतं, आणि याबरोबर या जिल्ह्यात एक सेकंड एक मिनिट त्याचं उत्तर देतो मी, याबरोबर जिल्ह्यातले जे कारखाने आहेत ते सुद्धा कर्जबाजारी होते, एकटा कारखाना आमचा कर्जबाजारी यशवंतच नव्हता, आणि आमच्यावरचं कर्ज ज्यावेळी त्याचा निलाव काढला राजकारण करून निलावात गेला त्यावेळी आमच्या कारखान्यावर फक्त 32 कोटी कर्ज होतं, आणि त्या जर कम्पेरेटिव्हली जर बघितलं आठपाडी बघितला जत बघितला कवटेमंका तासगाव तर त्यांची कर्ज त्यावेळेची काढायची, त्याच्यापेक्षा जास्त कर्ज होती, पण त्या नेत्यांनाच तिथं त्यांना कारखाना ठेवला, आणि आम्ही सत्तेत नसताना राजकारण करून षडयंत्र करून हा कारखाना निलावात काढला, आणि तुमच्या पार्टीने केलं त्यावेळी सत्ता कोणाची होती बघा, आम्ही आमदार नसताना कारखाना काढून घेतला, आणि त्यावेळी कारखाना गेल्यानंतर निलावात गेल्यानंतर 10 वर्ष अनिलभाऊ स्वतःच्या खिशातले पैसे घालून सभासदांचा कारखाना व्हावा, आज ताग आहे त्या म्हणजे कोर्टमध्ये केस चालू आहे, आणि त्या केसला आम्हाला यश येणार का तर 100% मिळणारच, आणि मला एक सांगायचं आहे एवढा पोलका आहे 10 वर्ष आमदार होते कारखान्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त राजकारण केलं आता आमच्या मित्रांनी सांगितलं 10 वर्ष कारखाना आम्ही काय केलं, पहिली गोष्ट कारखाना संचालक बॉडी तुमची निवडून तुम्ही आलाय, कारखाना तुमच्या ताब्यात, विरोधकांनी काय करायचं होतं, तुम्हाला रेटत नव्हतं त्यावेळेला सांगायचं होतं ह्यो कारखाना तुम्ही घ्या आणि योग्यरित्या चालवा कसं होतंय तसं, आम्ही 100% चालवला असता साहेब, आणि आता जे बाजूच्या कारखाने उदाहरण देत आहेत आठपाडी बंद पडला तासगाव बंद पडला ह्यो बंद पडला त्यो बंद पडला, ह्या कारखान्याचा त्यांनी बाजार उठवला नाही साहेब, अजूनही आठपाडी कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे, भले बंद असेल त्याच्यावर आज तानाजी पाटलांनी शासनाने निवडणूक घेऊन सत्ता आलेली आहे, असे बाकी कुठलेही कारखाने बाजार उठवलेला नाही, तुम्ही यशवंत कारखान्याचा बाजार उठवून संपवलाय, आणि आता शेतकऱ्यांचा मालकीचा होत आहे म्हणताय, मी मागच्याही बाईटमध्ये सांगितलं ज्यावेळेला 5000 रुपयाचा शेअर्स घेतला त्यावेळेला सोन्याचा दर साहेब 2500 रुपये होता, आज तेव्हा तुम्ही हिशोब घाला काय असेल शेअरची किंमत, तेवढं तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेत, आणि आज शेतकऱ्यांचा एवढा तळतळाट आहे का नाही, हे तुम्हाला 100% तुम्ही त्याच्यात धनी आहे त्या तळतळाटाचं, तुम्ही तो जर तुम्ही कारखाना स्वतःच्या मालकीचा कारखाना भले कारखाना बंद असू द्या, तो सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे होता, तो तुमच्या मला हातात आहे का, आज तुम्ही त्याचा 130 करोडला बँकेनं विकून टाकला तो कारखाना, तो आज लाडांकडे आहे, आणि आता शेतकऱ्यांच्या मालकीचा करणार म्हणून तुम्ही सांगता हे कुठल्या आधारवर सांगताय, किती जणांचे शेअर्स आहेत तेवढं विचार, हा आता आमच्या मित्रांनी सांगितलं कारखान्याचा बाजार केला, बाजार कुणी केला, बाजार कोण कारखाना बाजार माझे आमदार करू शकत नाहीत, म्हणजे त्यावेळी आम्ही आमदार नव्हतो, त्यावेळी शासन कोणाचं होतं, तुम्ही त्यावेळी सत्तेत आमदार होता, तुम्ही प्रयत्न करून ते कारखान्याचे जे जाहीर लिलाव झाला ते तुम्ही थांबवायला पाहिजे होतं, तुम्ही त्याच्यासाठी काय केलं, तुम्ही परत
निलाव थांबवून स्वतः पॅनेल उभा करून निवडून आला असता आणि कारखाना ताब्यात घेतला असता चालला असता. तुम्ही काय केलं? तुम्ही काही केलेलं नाही. त्यावेळी सत्ता कोणाची होती? तुम्ही बघा, सत्तेत आम्ही नव्हतो. सत्तेत आम्ही नसताना हा राज्य शासनाचा निर्णय झालेला आहे. हा काय हित निर्णय होत नाही. कारखाना निलावात काढा, मला तेच सांगायचं. आज ही 300-250 कोट कर्ज असताना लोक दडपडत आहेत. आम्ही पण तेच सांगत होतो, सगळ्यात कमी कर्ज आमच्याकडे आहे, लिलाव काढायला नको. ही बावनची त्यावेळी भूमिका होती आणि आजही आहे. आणि त्यानंतर लिलावात गेल्यानंतर मला वाटते 10 वर्ष होऊन गेली भाऊ, अजूनही तुम्ही, तुम्हाला पुरावे आहेत, तुमच्याकडे पुरावे आहेत की सभासदांची तिथे कॅव्हिडी दाखल करून सभासदांचा राहण्यासाठी भारतातील तज्ज्ञ वकील चेन्नईला जाऊन तिथं मीटिंग करून ह्या केससाठी आपण लढतोय. आणि मला खात्री आहे की अजून सुद्धा त्यात यश येण्याची शक्यता आहे. आणि गलाय बांधवाचा विषय त्यांनी सांगितलं, या भागातील गलाय बांधव आपल्या राज्यातच नाही तर आता आमचे विनायकदादा आहेत, बरेचसे दुकानदार भारतातून बाहेर जाऊन म्हणजे परदेशात जाऊन सुद्धा गलाय व्यवसाय असेल त्यात सोन्यात ॲडव्हान्स्ड अजून नवीन नवीन बिझनेस सुरू केलेले आहेत. अतिशय भूषणावं आणि चांगली गोष्ट आहे. पण त्या गलाय बांधवांना ज्या ज्या वेळी अडचणी येतात त्यावेळी फक्त अनिल भाऊच आठवलेत. तुम्ही उदाहरण घ्या, केरळात दुकानदार एक तिथं दुकानदार मिसिंग होता, त्यावेळी अनिल भाऊंनी तिथे केरळच्या CM साहेबांना सांगून मदत केलेली. पटणात गला व्यावसायिकाचा एक मुलगा म्हणजे घरात स्फोट झालेला, त्यावेळी एअर ॲम्ब्युलन्स बिहारमधून फोन आल्यानंतर अनिल भाऊंनाच फोन आला, तो दुसरा कोणाला गेला नाही का. आणि त्यावेळी भाऊंनी CM साहेबांना सांगून शिंदे साहेबांना सांगून एअर ॲम्ब्युलन्स तिकडे पाठवली आणि मदत केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना काळात हेच आमचे मित्र सगळे म्हणत होते, गला व्यावसायिकांना इकडे आणू नका, इकडे कोरोना पसरेल, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण एकमेव अनिल भाऊंचंच ऑफिस होतं की सगळ्या दुकानदारांना आणण्यासाठी अहोरात्र दिवसभर ऑफिस चालू होतं, आमचं ऑफिस चालू होतं. आणि सर्व गलाय बांधवांना विना अडचणी आपल्या तालुक्यात आणण्यासाठी, खानापूर, आटपाडी, विसापूर किंवा सर्व जिल्ह्यात आणण्यासाठी आम्हीच प्रयत्नशील होतो. त्यांनी काय प्रयत्न केले? यांचं ऑफिस चालू होतं का कोरोना काळात? घरात बसली होती सगळी. एकमेव अनिल भाऊंचं ऑफिस होतं, सुहासभाई होते, आम्ही सर्वजण होतो. गलाय व्यावसायिक माघारी सुखरूप पोहोचायला पाहिजे. भले त्यांना 11 दिवस क्वारंटाईन करू द्या, पण आपल्या ह्याच्यात आपल्या तालुक्यात आला पाहिजे. यांची भूमिका होती की गलाय व्यावसायिक इकडे आला नाही पाहिजे, कोरोना पसरवत आहे तुम्ही. आता जी प्रकाश भाऊंनी सांगितली ती सत्य परिस्थिती आहे. आता कारखाने टेंबू ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याचा पूर्णपणे अभ्यास असणं खरंच अशक्य आहे. आणि ज्या गोष्टीचा अभ्यास नाही त्यावर बोलणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीवर पूर्णपणे डीपमध्ये जाता मी एक सर्वसामान्यबद्दल बोलतो. कसं असतं, एक सर्वसामान्य लोकांना एक व्यासपीठ पाहिजे असतं की त्यांचे दैनंदिन प्रश्न नेऊन तिथं मांडावे. तर सर्वसामान्य लोकांनी विचारावं की माझ्या मत्तीला निम्म्या रात्री माणूस कोण येणार आहे. आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगतो, आपण आपल्या सर्वांना बंधू भगिनींचा आदर पाहिजे असतो. आमचे आदरणीय सुहासभाया कोणत्याही ठिकाणी जाऊ देत. मी असं म्हणत नाही की विरोधकांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर नाही, त्यांच्याबद्दल पण आहे. पण आता सद्य परिस्थिती सांगतो मी. सुहासभाया साधे विट्याच्या स्टँडवर जाऊ दे. काय प्रकाशभाया कळालं सुहासभाई तिथं गेलेत तर आमच्या बंधू भगिनी त्यांच्याकडेने गोळा करतात, त्यांचे जे दिवसाचे किंवा जे दैनंदिन प्रश्न आहेत तिथं जाऊन मांडतात. म्हणजे शिवरायांच्या काळात जो स्त्रीला मान होता, सन्मान होता, तोच आम्हाला बघायचा आहे. सुहासभाईंना पुन्हा एकदा निवडून आणायचा आहे. आणि त्याच्या पुढचं जाऊन सांगतो, ठीक आहे, आमच्या मित्रांनी सांगितलं की रात्री निम्म्या रात्री सुद्धा गेलं तर मत्तीला तयार. निम्म्या रात्र असलं काय करताय? खाऊन खाऊन झोप जावा की 9 वाजता? आतापर्यंत सगळा विषय झाला टेंबू आणि कारखान्याविषय, पण ह्या गावामध्ये जवळजवळ सोडणं म्हणायचं. ज्या वेळेला एखादा मीडियाचा चॅनल येतो आणि त्यावेळेला जर रणागड सोडून जाणं काय सांगाय नसलं ना, मग रणागड सोडून जाणं त्यांच्या शाळा संस्था आहेत की नाही साहेब? किती काय विषय माहितीये काय विषय? बोलायला काय मुद्दा नाही ना, त्यामुळे आता पळपुट्यासारखं पळून आता आपण सगळ्याच लेंगरेच्या ग्रामस्थांच्या भूमिका ऐकल्या, मनोगत ऐकली, सगळ्यांनी अत्यंत खेळमिळून आणि दिलखुलास पद्धतीने उत्तर दिली. या तुम्हा सगळ्यांचं वजनदारीकडून मनापासून धन्यवाद.